शालेय शिक्षणाबरोबरच स्वच्छतेबाबतचे धडे विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत अशिक्षित पालकांचे अनुकरण पाल्य करीत असतो त्यासाठी पालकांनाही मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलली पाहिजे असं प्रतिपादन प्रतिमा सतेश पाटील यांनी कोगिल बुद्रुक येथे केलं करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक या मराठी शाळेत सॅनिटरी नॅपकिन मशीनचे वितरण समारंभ पार पडला प्रतिमा पाटील वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांच्या हस्ते मशीनचं वितरण करण्यात आलं शाळेसाठी मशीन देण्यासाठी सहभागी असणारे प्रवीण पाटील विजय निल्ले महेश रामपुरे आदी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या मशीनचा वापर गावातील ही व्हावा असे सांगत सो पाटील म्हणाल्या आमदार बंटी पाटील यांच्या वाढदिवसाला हार पुष्पगुच्छ न आणता वह्या आणल्या जातात लाखो प्रमाणात जमणाऱ्या वया गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात त्याचप्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या वाढदिवसाला खर्च न करता शालेय साहित्यापासून वंचित गोरगरीब मुलांना साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करावा असे मत व्यक्त केलं तसेच कोणत्याही प्रकारची मदत अथवा मार्गदर्शनासाठी व्याख्याते पाहिजे असल्यास त्याची व्यवस्था केली जाईल आज शैक्षणिक पाया मजबूत असेल तर भविष्यात मुलं सक्षम बनतील असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका देसाई मॅडम संजय पाटील संजय राऊत अशोक पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर डोंगरे मॅडम शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षा मेघाताई पाटील ग्रामस्थ शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते